नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला दुधी भोपळ्याची भाजी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा हा दुधी भोपळा घेतलेला आहे अर्धा किलो आहे आणि हा अशा पद्धतीत घ्यायचा हिरवा गार असला पाहिजे तर हा चांगला होता जे भाजी पण चांगली बनते तर ह्यासाठी बघा काय करायचं त्याचं अर्धा तर मी केला होता कारण एक किलो होता आता हे पाठीमागचा बुडका आपण काढून घेऊया अशा पद्धतीत त्याला थोडंसं चोळून घ्यायचं चिकपुसून काढायचं आता हे कसं आहे कवळा असल्यामुळे ह्याची जरी साल नाही काढली तरी चालते आणि जरी काढली तरी पण चालते तर मला आता चटणी करायची ह्याची त्यामुळे मी ह्याची साल थोडीशी मी काढून घेणार आहे तर बघा हे अशा पद्धतीनं वरच्यावर वर आपल्याला काढून घ्यायचे जास्त करायची नाही कारण ह्याची जी हे नाही साल जी असते ती ह्याची ना चटणी चांगली बनते तर त्यासाठी मी काढून घेणार आणि जर निबारा असला जरूर तर जरूर काढा कारण शिजणार नाही मग काढून घेतलेली आहे बघा तर एवढी निघालेली आहे तर आपण ह्याची चटणी बनव बनवणार आहे तर तुम्हाला मी चटणी कशी बनवायची सोप्या पद्धतीत ती पण दाखवते आता हे जे तुकडे करून घ्यायचे आता किती कवळ आहे तुम्हाला दाखवते तर ह्याला बी वगैरे सुद्धा नाहीये तर आता आपण ही मधोमध कापून घेऊया मस्त जर हा सॉफ्ट जर असेल का नाही कापसागत तर ते मधलं काढायचं जर कापसागत नसेल तर नाही काढलं तरी पण चालते किंवा बी जर दिसलं तुम्हाला तर काढायचं एकदम सॉफ्ट असतं तर काढून घेतलं तरी चालते तर आता मी ह्याचे तुकडे करून घेते छोटे छोटे दुधी भोपळा बघा कापून घेतला असे छोटे मोठे तुकडे करून घेतलेले तुम्ही आवडीप्रमाणे करून घ्या चण्याची डाळ बघा अर्धा तास भिजत घातली होती डाळ चांगली भिजली पाहिजे बघा अशा पद्धतीत तुकडे झाले पाहिजे तुम्ही चण्याच्या डाळीच्या जागी मुगाची डाळ तुरीची डाळ मसूरची डाळ पण टाकू शकता चण्याच्या डाळीनं काय होतं चव छान येते जर तुम्ही खात नसाल तर मुगाची डाळ पण टाकून छान लागेल कढईमध्ये बनवणार आहे तर तुम्ही कुकरमध्ये पण बनवू शकता आणि कढईमध्ये पण बनवू शकता त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया अर्धी पळी तेल टाकायचं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि तेल गरम होऊन देऊया तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी एक चमचा जिरे कढीपत्ता आणि एक मोठ्या आकाराचा कांदा बघा चॉपरला एकदम बारीक करून घेतलेला आहे कांदा चांगला भाजून घेऊया कांदा चांगला भाजलेला आहे बघा अशा पद्धतीत कांदा भाजून घ्यायचा त्याच्यामध्ये बघा हिंग पावडर परतून घेऊया ह्याच्यामध्ये एक गड्डी लसूण अर्धा इंच बघा आलं आहे आणि एकच हिरवी मिरची हिरवी मिरची जर तुम्हाला नसेल टाकायची नाही टाकली तरी चालेल पण त्यांना काय होतं चव छान येते म्हणून टाकायचं तर आता हे परतून घेऊया आणि हिंग जे टाकलं आहे ते, ते, ते दोन ते तीन चेमूट टाकलेला आहे परतून घेतलेलं आहे बघा आता ह्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची हलवून घेऊया आणि एक मोठ्या आकाराचा तंबाटा बघा चॉपरला एकदम बारीक कापून घेतलेलं आहे आता हे पण परतून घेऊया मिनिटभर गॅस आपला मीडियमच आहे हे सगळं मीडियम गॅसवर केलेलं आहे परतून घेतलं आहे बघा तंबाटे टाकल्यानंतर तर गॅस बारीक करूया आणि त्याच्यामध्ये आपण आता हे मसाले टाकून घेऊया तरी मिरची पावडर आहे दीड चमचा टाकले तुमच्या तिकटाप्रमाणे टाका गरम मसाला पावडर हे जी पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे अर्धा चमचा टाकलेला आहे तर हे हलवून घेऊया जिरेदाणे पावडर एक चमचा अशा आकाराचा चमचा आहे मिक्स करून घेऊया जरा मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये चण्याची डाळ बघा ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे अर्धा तास भिजत घालायची म्हणजे चांगली भिजली जाते मस्त एकदम किंवा एक, एक तास जरी भिजत घातली तरी पण चालेल आणि ब डाळ जी घातली होती ती साध्या पाण्यामध्ये भिजत घातली होती ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं हलवून घेऊया आता ह्याच्यामध्येही आपल्याला दुधी भोपळा टाकायचं तिला लवकी पण म्हणतात खूप साऱ्या कमेंट आल्या होत्या भाजी टाका तर ता सगळ्या प्रकारच्या भाजी माझ्या चॅनलवर आहेत तर आता हे परतून घेऊया दोन मिनिट मिडियम गॅसवर परतून घेतलेलं आहे बघा दोन मिनिटं एकसारखं मिडियम गॅसवर असं परतून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं पाणी कसलं टाकायचं माहिती आहे का गरम पाणी टाकायचे आता हे एक ग्लास पाणी टाकलेलं आहे मी कारण हे शिजलं पाहिजे भोपळा शिजला पाहिजे डाळ शिजली पाहिजे तर ही कमी होतं शिजल्यानंतर तर गॅस करणारे मी बारीक आणि बारीक गॅसवर आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि शिजवून देऊया तुम्ही गॅसवर केलं तरी चालतंय फास्ट घेतलं केलं तरी चालते पण बारीक गॅसवर ना शिजवलं तर आहे चव पण छान येतील चांगलं शिजलं जातं बारीक गॅसवर ठेवलं तर बघा वीस मिनिट जर तुमची कडाई पातळ असली तर हलवून बघायचं तर बघा मस्त असं शिजलेलं आहे तुम्हाला दाखवते बघा अशा पद्धतीत शिजलं पाहिजे आणि डाळ पण आपली चांगली शिजते आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया तुम्ही लसून बरोबर आल्याबरोबर जरी कोथिंबीर थोडी टिक टेचून टाकली ना कुठून किंवा मिक्सरला बारीक करून तरी चांगलं लागल मस्त होती जर तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे असली तर अजून तुम्ही ठेवू शकता ना तर एवढी खायला छान लागते आणि मस्त होते आणि डाळ तर आपण अर्धा तास भिजत घातली होती चण्याच्या डाळीला काय होतं चांगलं भिजलं पाहिजे बघा अशा पद्धतीत डाळ भिजली पाहिजे शिजली पाहिजे चांगली म्हणजे मस्त असे होते जर करून बघा तुम्ही रेसिपी आवडली की लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा